दिनांक सत्तावीस मे दोन हजार बावीस रोजी कौटुंबिक न्यायालय वकील संघातर्फे कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश श्रीमती वाय जी देशमुख व जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती यू एल जोशी यांचा निरोप समारंभ करण्यात आला या प्रसंगी मंचावर न्यायाधीश वाय जी देशमुख न्यायाधीश यू एल जोशी न्यायाधीश एस आर शिंदे धर्मादाय आयुक्त न्यायाधीश कंकणवाडी जिल्हा सरकारी वकील पी एम रजपूत अध्यक्ष एन एम स्वामी सचिव यशोधन कणबसकर सहसचिव जान्हवी कुलकर्णी खजिनदार संदेश कुलकर्णी समुपदेशक मूलबाड उपस्थित होते सर्वप्रथम मंचावर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले न्यायाधीश वायजी देशमुख यांचे स्वागत नितीन स्वामी न्यायाधीश युएल जोशी यांचे स्वागत सचिव यशोधन कणबसकर न्यायाधीश एस आर शिंदे यांचे स्वागत खजिनदार संदेश कुलकर्णी न्यायाधीश कंकणवाडी यांचे स्वागत मुलबहाड जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांचे स्वागत ए आर कुलकर्णी यांनी पुष्पगुच्छ देऊन केला त्यानंतर ज्येष्ठ विधिज्ञ चिंचोळकर आंतोळीकर पिरजादे तमशेट्टी यांनी मनोगत व्यक्त केले त्यानंतर कौटुंबिक न्यायालय वकील संघाचे अध्यक्ष नितीन स्वामी यांनी मनोगत व्यक्त केले त्यानंतर न्यायाधीश यू एल जोशी यांनी मनोगत व्यक्त केले त्यानंतर न्यायाधीश वायजी देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले त्यानंतर कौटुंबिक न्यायालय वकील संघातर्फे न्यायाधीश वायजी देशमुख व न्यायाधीश यू एल जोशी यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर कौटुंबिक न्यायालय वकील संघाचे खजिनदार संदेश कुलकर्णी यांनी आपले मनोगत व आभार प्रदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहसचिव जान्हवी कुलकर्णी यांनी केले या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विधिज्ञ पक्षकार न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते तसेच कौटुंबिक न्यायालय वकील संघातर्फे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम आर देशपांडे यांना पुष्पगुच्छ देऊन निरोप देण्यात आला याप्रसंगी कौटुंबिक न्यायालयाचे वकील संघाचे अध्यक्ष नितीन स्वामी व खजिनदार संदेश कुलकर्णी उपस्थित होते